लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी ही गरजेची आहे, मात्र अशिक्षित नाका कामगारांना अशी नोंदणी करणं शक्य नाहीये। त्यामुळे प्रभात चॅरिटेबल ट्रस्टनं कामगार दिनाचं औचित्य साधत नाका कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी आणि लसीकरणाला मदत केली आहे। त्यांच्या या कामाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। 1 मे हा महाराष्ट्र दिनाबरोबरच कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। हातावर पोट असणाऱ्या या कामगारांना जर रोजंदारी मिळाली तरच त्यांचं दिवसाची चूल पेटते। आपण अशाच एका कामगार नाक्यावर उभे आहोत। नवी मुंबईतल्या नवसेल नाका इथे हा कामगार नाका आहे आणि या नाक्यावरती प्रभात चॅरिटेबल ट्रस्टकडून लसीकरण नोंदणी सहायता कक्ष उभारण्यात आलेला आहे। आपण बघू शकता ह्या नोंदणीसाठी अनेक कामगार इथे जमलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे ते नोंदणी करू शकतात का आणि त्यांना या ॲपची माहिती आहे का। काय म्हणाल तुम्ही इथे उपस्थित आहात, तुम्ही लसीकरणासंदर्भात काही ॲप स्वतः नोंदणी करू शकता का? नाही, आपण करू शकत नाही मॅडम, कसं करणार? आपला एक नाका कामगार एक अनपड आहे आणि एक रोजगार नाही आणि महिन्यामध्ये 100 शीट होतात आणि एक दिवशी ह्यांच्याकडे जाणार, एक दिवशी त्यांच्याकडे जाणार आणि नोंदणी करायसाठी मग ते 9 दिवसाचा सर्टिफिकेट मागतात, महानगरपालिका नोंदणी करून घेत नाही। प्रभात चॅरिटेबल ट्रस्टचे ज्या डॉक्टर आहेत, डॉक्टर प्रशांत थोरात, त्यांच्याशी बातचीत करूया। सर, नवीन असे किती नाका कामगार नाके आहेत आणि किती कामगार आहेत ज्यांची नोंदणी आता आपण करणार आहात? नवी मुंबईमध्ये 10 नाक्यांवरती अंदाजे 10,000 अधिक नाका कामगार हे नियमित रोजीरोटीच्या शोधामध्ये जमत असतात। अशा स्वरूपाचे उपक्रम राबवले तर खरंच या कामगारांना काही दिलासा देता येईल या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। लाल मातीतली कुस्ती म्हणजे आजपासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरणाला सुरुवात करणार आहोत आणि जशा लसी उपलब्ध होतील तसं लसीकरण केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे। मात्र हे लसीकरण केंद्र कोरोना प्रसाराची केंद्र होऊ नयेत अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम हा तरुण पिढीवर होतोय। गेल्या 3 ते 4 आठवड्यांमध्ये धडधाकट असलेले तरुण मृत्यूमुखी पडतात, रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी उशीर आणि झालेलं दुर्लक्ष, त्यामुळे अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। काही तरुणांमध्ये अतिस्थूलता आहे, उच्च रक्तदाब आहे, मधुमेह इत्यादी आजारांमुळे कोरोनाचा धोका अधिक वाढलाय। पुढच्या आठवड्यामध्ये कोरोना संक्रमणाचा सर्वोच्च बिंदू येईल असा अंदाज वर्तवला जातोय, मात्र त्यातही काहीसा दिलासाही मिळेल। पुढच्या 6 आठवड्यामध्ये सध्याची लाट ओसरेल अशी शक्यता आहे। कोरोना संक्रमणाचा हा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या समूहाचे प्रमुख एम विद्यासागर यांनी हा अंदाज वर्तवला आणि 5 मे ते 10 मे या काळामध्ये लाटेचा सर्वोच्च बिंदू असेल असंही त्यांनी म्हटलंय। मुंबईतल्या मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।